निप्पाणी पालिका आयुक्तांची बदली रद्द करा, तहसीलदारांना निवेदन, मातृभूमी सिद्धांतनिष्ठ संघाची मागणी. निप्पाणी नगरपालिका आयुक्त महावीर भोरनावर हे 1.5 वर्षापासून शहरात स्वच्छतेसह रस्त्यावर उतरून विविध प्रकारची कामे करत आहेत. त्यांनी शहराला शिस्त लावण्यासह कचरा डेपो, पुनर्जीवन, खतनिर्मिती अशी अनेक कामे केली आहेत. त्यामुळेच शहर आणि उपनगराचा विकास होताना त्यांची बदली करणे चुकीचे आहे. तात्काळ त्यांची बदली रद्द करावी या मागणीचे निवेदन मातृभूमी सिद्धांतनिष्ठ संघातर्फे तहसीलदारांना बुधवारी दिले. निवेदनातील माहिती अशी, शहराला शिस्त लावण्यासह अनेक महत्वाची कामे व विकास कामे बोरनावर यांनी राबविली आहेत. शहरातील कचरा, पट्टणकुडी हद्दीतील कचरा प्रकल्प, कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासह शहराला विकासाच्या वाटेवर नेले आहेत. कोरोना काळात औषध फवारणीसह गरजूंना अन्नधान्य वाटप अशी कामे केल्याने त्यांची बदली रद्द करून पुढील वर्षासाठी त्यांची पुन्हा याच ठिकाणी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. डॉक्टर राजेश बनवन्ना, प्राध्यापक कांचन बिरनाळे, सुनील राऊत यांनी ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳಿ. ಮೂರು ವರ್ಷ ಆಯ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಕಮಿಷನರ್ ಎಷ್ಟೋ ದಶಕದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿಲ್ಲ. ಅರೌಂಡ್ 50 ಇಯರ್ಸ್ ಆಗರೆ ಇಂಥ ಕಮಿಷನರ್ ರೋಡ್ ಮೇಲೆ ಬಂದ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಎಲ್ಲರೂ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವಿಟ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರದ್ದು ಈ ತರ ಅನ್ಟೈಮ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡೋದು ಇದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಹರಿಗೆ ಸರಿಯಿಲ್ಲ. ಇವಾಗಲೇ ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಹರ್ ಎಲ್ಲೋ ಕ್ಲೀನು ಸುರಕ್ಷಿತ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಈಗ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆದಮೇಲೆ ಈ ಥರ ಮುಂದಿಂದು ಏನು ಕತಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕಚ್ಚರ ವಿಲಗಣೀಕರಣ ಇನ್ನೂ ತನಕ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಇವರು ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕಚ್ಚರ ವಿಲಗೀಕರಣ ಹೆಂಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು, ಇದರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಸಮಸ್ಯೆ ಉದ್ಭವಿಸ್ತಾವ, ಎಷ್ಟೋ ಆಜಾರ ಆಗ್ತಾವ. ಇವು ಆಜಾರ ಆಗಬಾರ್ದು, ಜನರದ ದುಡ್ಡು ಉಳಿಬೇಕು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಓಣಿಯಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಇವರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಕಚರಾ ಡೆಪೋ, ಗಾರ್ಬೇಜ್ ಡೆಪೋ, ಎಷ್ಟೋ ವರ್ಷದಿಂದ ಎಷ್ಟೋ ಲಕ್ಷಗಟ್ಟಲೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದು ರಸ್ಟ್ ಆಗ್ತಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಪುನರುಜ್ಜೀವನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವರು. ಅಲ್ಲಿ ಕಾಂಪೋಸ್ಟ್ ಒಳ್ಳೆ ಕ್ವಾಲಿಟಿದಾಗಿದೆ ಅಂತ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಟಿಫೈಡ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಬಿಟ್ಟು ಡೆಂಗ್ಯೂ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಎಷ್ಟೋ ಪ್ರಯತ್ನ ಅವರು ಪಡ್ತಾರೆ ಯಾವಾಗಲೂ. ಇಂಥ ಕಮಿಷನರ್ ಯಾಕೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, 3 ವರ್ಷವೂ ಆಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲೇ ಎಲ್ಲರೂ ಇದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ವಿಚಾರಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಥರ ಸಂದರ್ಭದಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ತಕ್ಷಣ ಇವ್ರದ್ದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಇವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಕಮ್ಮಿ 1.5 ವರ್ಷ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರದ್ದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಹಾವೀರ್ ಬೋರಣ್ಣವರ್ ಸರ್ ಯಾಂಚಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಝಾಲಿಲಿ ಆಹೆ ಅಶಿ ಬಾತ್ಮಿ ಸಮಜ್ಲಿ ಆಣಿ ಮನಾಲಾ ಖೂಪ ವೇದನಾ ಝಾಲಿ. बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला कार्यक्षम अधिकारी निपाणीला भेटलेला. सकाळी 6 पासून रात्री 10-11 पर्यंत त्यांची ड्युटी सुरू असायची. ज्या क्षेत्रामध्ये जिथं लोक जात नव्हती, स्मशानभूमीच्या ठिकाणी सुद्धा जाऊन जिथं जिथं गलिच्छ वातावरण होतं ते सगळं त्यांनी स्वच्छ करण्याचा जणू विडाच उचललेला. आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत निपाणी जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणून सतत प्रयत्नरत राहिले. त्याच पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये सुद्धा एक अत्यंत संवेदनशील अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं काम करावं, सच्च्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं काम करावं त्या पद्धतीनं केलेलं आहे. कानाकोपऱ्यातील गरजू लोकांना अन्नधान्य, बाकीच्या सगळ्या सुविधा पोचवण्यासाठी, औषधं पोचवण्यासाठी त्यांनी रात्रीचे दिवस केलेले आहेत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातून येणाऱ्या, कर्नाटकमध्ये येणाऱ्या लोकांना असो, त्यांच्यासाठी म्हणून जे निर्बंध होते ते पाळण्यासाठी म्हणून त्यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली. आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळंच त्यांनी ती नियमावली जी निपाणीकरांच्यासाठी दिली आणि जी पाळली, त्यामुळंच महाराष्ट्राच्या कम्पॅरेटिव्हली कर्नाटकामध्ये कोविडचा मागच्या फर्स्ट डोसचा उद्रेकसुद्धा नंतर खूप उशिरा सुरू झाला आणि कमी प्रमाणात आपली नुकसान झालं. तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या शहरामध्ये जाऊन तिथली माणसांची मानसिकता, तिथली कार्यप्रणाली समजून घ्यायलाच थोडासा वेळ कालावधी जातो. आणि त्यानंतर परत लागलीच वर्षाभराने 6 महिन्यांनी जर बदल्या व्हायला लागल्या तर त्या माणसाला काम करणं अवघड जातं. हीच भूमिका परवा मॅडमच्या संदर्भातसुद्धा घडलेली दिसली.
नवीन होत्या त्या 8-9 महिन्यामध्येच बदली झाली. 8-9 महिने तरी, सुरुवातीच्या 6 महिने तरी लोकजीवन तिथलं, तिथल्या माणसांची मानसिकता, तिथली परिस्थिती, तिथली इकोसिस्टीम सगळे समजून घेण्यासाठी जर वेळ जात असेल तर त्या अशा अधिकाऱ्यांनी मग काम कधी करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सतत अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, 7-8 महिन्यांनी, वर्षा 1.5 वर्षांनी बदल्या करणं ही त्या त्या शहरासाठी, त्या भागासाठी म्हणून ही चांगली पर्यावरणपूरक गोष्ट आहे असं नाही वाटत. आणि त्याच्यासाठी म्हणून मी अशा लोकांच्या बदल्या सगळ्याच त्या शहराचं, त्या व्यक्तीचं आणि सगळ्या समाजाचं खूप मोठं नुकसानकारक ठरू शकते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांची बदली कॅन्सल केली जावी आणि अजून 1.5 वर्षाचा कालावधी आहे, निपाणीचा अजून थोडंसं रूप बदलेल आणि निपाणीच्या सगळ्या लोकांनाही त्यांच्या कार्यप्रणालीचं, त्यांचं वर्क कल्चर जे आहे ते थोडंसं रुजवण्यासाठी म्हणून खूप मोठा सहभाग होऊ शकेल, सहयोग होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी म्हणून जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना नम्र विनंती आहे आमची, सगळ्यांची निपाणीकरांच्या वतीनं, की त्यांची बदली थांबवावी आणि त्यांचं जेव्हा टेन्युअर संपेल तेव्हा त्यांना बदली करण्यात यावी ही विनंती आहे. पण आज अकस्मात न्यूज आली आणि महावीर बोरनावर यांची बदली झालेली आहे ते ऐकून आम्हाला खरोखरच एक धक्का, निपाणीकरांना धक्का बसलेला आहे. कारण का या 2-3 वर्षाच्या काळामध्ये महावीर बोरनावर सर्व आल्यानंतर निपाणीच्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांनी प्रथम कचरा निर्मूलन, त्यानंतर निपाणीचे स्वच्छतागृह आणि बरीच कामं त्यांनी हाती घेतली आणि तात्री प्रकृती बघता बघता निपाणीच्या गळ्यातील एक ताईत, लोकांच्या गळ्यातील एक ताईत बनले. आणि आज खरोखर सांगतो, माऊली फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून मी जे जी जबाबदारी महावीर बोरनावर साहेबांनी आम्हाला दिली ती त्या मी एक चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे. खरोखर त्यांनी आज या 1.5 ते 2 वर्षामध्ये जवळजवळ 4.5 ते 5 कोटी घरभाडा वसुली केलेला आहे. त्याचबरोबर गोरगरीब कोरोना काळामध्ये गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप आणि रात्री 12-12 मॅडमने सांगितल्याप्रमाणे 12-12 1-1 पद्धतीने काम करून लोकांना एक कमिशनर कसा असतो याचं एक जिवंत उदाहरण त्यांनी एक घडवून दिलेलं आहे. महावीर बोरनावर साहेब खरोखरच या भागामध्ये, आज 50 वर्ष मी या राजकारणामध्ये आहे पण असा कमिशनर आजपर्यंत आम्ही बघितलो नाही. आणि असं झालेलं आहे की महावीर बोरनावर आल्यापासून येथील लोकांची जी दुकानं होती 2 नंबरची ती बंद झालेली आहे. कारण ही दुकानं चालवण्याकरिता त्यांनी खरोखर ही तातडी पतडीने त्यांची बदली करत आहेत. कारण आपली दुकानं आणि चांदायला रिकामं, त्यासाठी लवकरात लवकर त्यांची बदली करावी. पण मी सांगतो सर्व जनतेच्या वतीनं की महावीर बोरनावर साहेब यांची बदली त्यापैकी रद्द व्हावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांची बदली होऊ नये आणि अशीच निपाणीकरांची, गोरगरीब जनतेची ही मागणी आहे. एवढेच मी सांगतो. नमस्कार. यावेळी प्राध्यापक नानासाहेब जामदार, राजकुमार कुंभार, प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर, भैरू कुंभार, अशोक पवार, विनायक कुंभार, सचिन कोत, प्रकाश शाह, विजय पाटील, संतोष वागळे, शिवानंद चौगुले, सुनील यादव, विशाल मांगलेकर, डॉक्टर सुनीता देवर्डी, राजू हिंगलजे, मारुती रावळ, अक्षय कारवेकर, राजू यादव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.